जन्म दिला अशा थोर मातेस माझा मानसमुद्रा नमस्कार। माझा विषय आहे भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे का। भारताची वाटचाल महासत्तेकडे होत नाहीये यावर माझे ठाम मत आहे। भारताची वाटचाल जर महासत्तेकडे होत आहे तर आज शेतकरी आत्महत्या का होत आहे। समाजात आज मोठा असंतोष आहे। लोकांच्या अनेक मागण्या आणि अनेक आंदोलने होत आहेत याचा अर्थ आपण महासत्तेपासून कसं दूर आहोत। तर तुम्हाला काय वाटतं भारताची वाटचाल खरंच महासत्तेकडे होत आहे का। आज राज्या राज्यामध्ये भांडण आहे, विषमता आहे, गाव खेड्यामध्ये आजही दारिद्र्य आहे। देशात जातीय विषमता एवढी मोठी वाढली आहे की देश यादवीच्या दिशेने चाललाय की काय अशी शंका येते। तर तुम्हाला काय वाटतं भारताची वाटचाल खरंच महासत्तेकडे होत आहे का। तसेच सरकार आपल्याकडे अनेक सवलती देत आहेत, मोफत अन्नधान्य पुरवतो, यातून लोक आळशी बनतात व त्यांची क्रयशक्ती कमी होते। भाषिक विषमता, लोकसंख्या वाढ या आपल्या समोरील सर्वात मोठ्या समस्या आहेत। जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आपण आहोत, आपण लोकसंख्येवर नियंत्रण ठेवू शकत नाही। अशा स्थितीत महासत्ता होणे स्वप्न पाहणं म्हणजे भूगजळच आहे नाही का। तर तुम्हाला काय वाटतं भारताची वाटचाल खरंच महासत्तेकडे होत आहे का। भारतातील शहरे बकाल होत आहेत याचे मुख्य कारण अनियंत्रित लोकसंख्या आहे आणि आपण महासत्तेचे स्वप्न पाहत आहोत हे काही शक्य होईल असे मला वाटत नाही। तर तुम्हाला काय वाटतं भारताची वाटचाल खरंच महासत्तेकडे होत आहे का। चंद्रावर शेतीमालाला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवा दिलाय आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते। चंद्रावर गेल्याने महासत्ता होत येत असेल तर